पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल तालुक्यातील करंजाडे नोडमध्ये मनोमय हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. करंजाडे नोडमध्ये सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल सुरू करण्यात आले असल्याने परिसरातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे नोडमध्ये नव्याने मनोमय हॉस्पिटल सुरू झाले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम डॉक्टर नचिकेत जाधव, डॉक्टर विद्या जाधव, डॉक्टर निलेश चिंचकर, डॉक्टर रिचा चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, डॉक्टर गिरीश गुणे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोपी, भारत भोपी, करणा शेलार, ग्रामपंचायत सदस्य नाथा भारवाड, स्वप्नाली कांबळे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, डॉक्टर भगत, युवा नेते मंगेश शेलार आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात नव्याने विकसित होणाऱ्या करंजाडे नोडमध्ये सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल सुरू केल्याने डॉक्टर्सच्या ध्येयाचे कौतुक केले. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची सुरुवात केली. आपल्या देशातल्या झारखंड राज्यामध्ये त्यांनी याची सुरुवात केली रांचीमध्ये. आणि ती सुरुवात करत असताना या देशामधल्या ग्रामीण भागापर्यंत आम्हाला हॉस्पिटल्स केली पाहिजेत या भावनेतून त्यांनी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली की ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा एखाद्या कुटुंबाचा हॉस्पिटलचा खर्च हा सरकारच्या वतीनं करण्यात येईल अशा पद्धतीची योजना आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हळूहळू या योजनेचा विस्तार वाढत असताना या योजनेच्या माध्यमातून जवळपास सगळी हॉस्पिटल्स बरं होतील, जवळपास सगळ्या शासकीय खासगी अशा रुग्णालयांच्या माध्यमातून या सगळ्याचा प्रसार होत राहील आणि त्या माध्यमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळू शकतील. आता ही सेवा लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत आता रुग्ण काही थांबू शकत नाही. रुग्णांना भेडसावणारे जे काही आजार असतील, ज्या काही समस्या असतील, त्या काही थांबू शकत नाही. त्यामुळे त्या दर्जेदार अशा पद्धतीनं त्याची सेवा मिळणार, चांगल्या पद्धतीनं वाजवी माफक दरामध्ये ही सेवा मिळणं ही आजच्या काळामध्ये लोकांची गरज आहे. आणि त्यामुळे ही गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून हे मनोमय हॉस्पिटल निश्चितपणाने यशस्वी होईल ही या ठिकाणी खात्री मी या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो. तसेच इतर उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील त्यांचा अनुभव आहे, कारण पनवेलमध्ये देखील ते अतिशय चांगल्या प्रमाणात आयसीयू आणि हॉस्पिटल चालवत आहे. आणि मला खात्री आहे की ह्या करंजाडाच्या नोडमध्ये या ज्या प्रकारे लोकसंख्या वाढत आहे, ज्या प्रकारे रिक्वायरमेंट वाढत आहे लोकांची अशा स्वरूपाच्या आरोग्य सेवा सुविधांची, ते निश्चित स्वरूपाने त्या पूर्ण करतील आणि लोकांच्या विश्वासास पात्र होतील, त्याबद्दल मला खात्री आहे.